सलगच्या सुट्ट्यांमुळे पुणे नाशिक महामार्गावरही प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ही गर्दी आपल्याला बघायला मिळते. पुण्याजवळच्या चाकणमध्ये महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी आता बघायला मिळते. इथे ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम झालाय. पुणे नाशिक मार्गावरची वाहतूक खोळंबली. वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. ट्रॅफिक मध्ये आज जास्त प्रमाणात वाहतूक आलेली आहे. याला कारण असे आहे की दुसरा शनिवार, रविवार, बकरी ईद, त्यानंतर मध्ये मंगळवार आणि बुधवार दोन दिवस सोडले, तर गुरुवारी 15 ऑगस्ट असे आल्याने कित्येक शासकीय कर्मचारी किंवा इतर कर्मचारी यांनी सदरच्या 2 दिवसाच्या सुट्ट्या घेतलेल्या असणार. त्यामुळे 6 दिवसाच्या सुट्ट्या मिळाल्याने नागरिक हे घरातून बाहेर निघालेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहतूक चालू आलेली आहे, लोकांची ये झाली आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी रक्षाबंधन असलेले त्या दिवशी सुद्धा लोक आपापल्या गावी जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर गर्दी आहे. सदर गर्दीचे नियंत्रण करण्याकरिता आम्ही चौकामध्ये नियोजन करत असून त्याचप्रमाणे आमच्या 2 पेट्रोलिंग या ठिकाणी आलेले आहेत. 2 पेट्रोलिंग आल्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा वाहतूक नियोजन करत आहोत. ग्रामीण भागातील लोक रक्षाबंधनच्या कार्यक्रमानिमित्त बाजारपेठेत राखी खरेदी तसेच इतर खरेदीकरिता गावात येत असल्यामुळे मानित चौकातून बाजारपेठेत जाणारी वाहतूक ही जास्त प्रमाणात झाल्याने मानित चौक ट्रॅफिक जाम झाल्याने तळेगाव चौकामध्ये ट्रॅफिक वाहतुकीची कोंडी होते. सलगच्या सुट्ट्यांमुळे पुणे नाशिक महामार्गावरही प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ही गर्दी आपल्याला बघायला मिळते. पुण्याजवळच्या चाकणमध्ये महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी आता बघायला मिळते. इथे ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम झालाय. पुणे नाशिक मार्गावरची वाहतूक खोळंबली. वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट न्यूज साठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.